अहो रडताय कशाला? हा, पोर काय जंगलात पडतीये का? मुंबईला चालली आहे, 4-5 तासाचा प्रवास आहे. आणि हो, तुमच्या जीवलग मैत्रिणीकडे चालली आहे ना ती. स्वप्न बांधून पंखात पक्षी पांगला नभात, स्वप्न बांधून पंखात पक्षी पांगला नभात. आज नोकरीचा पहिला दिवस आहे ना. ऑल द बेस्ट. थँक यू. नमस्कार करतो. यशस्वी. त्याचं काय मिस दिवेकर, तुम्ही इथे येऊन 3-1 महिने होऊन गेले आणि अजून तुमची माझी ओळख झालेली नाही, म्हणजे कमाल आहे की नाही. तेव्हा आपली ओळख होणं हे फार महत्वाचं काम आहे. मी अभय महाजन. तू इतकी गोड दिसतेस पण अशी साधी का राहते? तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे? नाही. अरे बापरे, 5:30 झाले, चलो मी निघतो. सर, ही स्कूल बुक्स. मी ट्युशन्स घेतो, सकाळी 1, संध्याकाळी 3. आय एम अ गुड टीचर, माय स्टुडंट से सो. आय वर्क हार्ड बिकॉज आय हॅव ग्रेट अँबिशन्स टू फुलफिल. अगत्य एवढे त्यात ना मला सांगता येत. Congratulations, my dear Prabha, congratulations. You have done it. You have done it. Thank you, sir. हे सगळं क्रेडिट तुमचंच आहे. No, 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 तुमचं आहे. No, sir. से तुझं आहे सतीश. माझ्यातच बाई सळसळती पुनवेच्या लाटा, पाया खाली पळत सुटल्या, पाया खाली पळत सुटल्या. चला, म्हणजे आज तरी आपल्याला बोलता येईल नाही का? कशाला बोलायचं? कशाला म्हणजे ओळख वाढवायला. आता ओळख वाढवायची कशाला, तर पुन्हा बोलायला किंवा मैत्री करायला. मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं. नाही पण मला तू हे बघा, तुमची प्रतिष्ठा मी माझ्या प्रतिष्ठेपेक्षाही मोठी मानतो, कळलं? तुम्ही डोळ्यांना झापडं लावून ज्या मार्गाने चाललेले आहात. हे बघा, तुम्ही सावे साहेबांबद्दल बोलणार असाल तर मी. मला ना आता हे सहन होत नाहीये. खाली अगं पण, आणि मुकाट्याने मी जे काय सांगते ना ते ऐक. सर, मला तुमच्याशी लग्न करायचंय. येस प्रभा, यू विल बी मिसेस सावे.